हे गरुड पुराण काय आहे? तर मी दाखवलं की गरुड पुराण आहे म्हणून. तर गरुड पुराणामध्ये काय लिहिलं आहे तर एवढंच माहीत करून घ्यायला पाहिजे की गरुड कोण आहे हे आधी माहीत पाहिजे. गरुड कोण आहे एवढा तरी माहिती आहे. बरं आहे, गरुड भगवंताचं वाहन आहे. त्या गरुडजींच्या पण फार सुंदर सुंदर लिहिलं आहे. बरं, ते आपण नाही सांगणार. कश्यप मुनी सगळ्यांना माहिती आहे. दक्ष प्रजापती यांच्या काही मुली होत्या, त्यापैकी दोन मुली होत्या. त्याचं एकीचं नाव होतं विनीता आणि एकीचं नाव होतं कद्रू. तर ही कद्रू आणि विनीता दोन मुलींना कश्यप मुनींना दिल्या देण्यात आला. त्याच्याशी विवाह झाला आणि जसा विवाह झाला या कश्यप मुनींशी तर दोघींनाही मुलं झाली तशी. तर पहिल्यांदा कद्रूपासून मुलं उत्पन्न झाली. तर कद्रू ही सगळी प्रजापती दक्ष भागवतामध्ये हा विषय चालू होता आपला. ह्या विश्वाची निर्मिती करताना पशु पक्षी प्राणी सगळं काही स्थावर जंगम हे सगळे तयार केलं भगवंताने. झाडं तयार केली, पर्वत तयार केली, माणसं तयार केली, प्राणी तयार केले, सरपटणारे प्राणी तयार केले. मग या सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये सापांचा जो जन्म आहे हा कद्रूपासून झाला. कद्रूची मुलं आहेत. तेवढे साप योनी आहे. शेष नाग आहे, तक्षक नाग आहे परीक्षित महाराजांना सावलेला. त्यानंतर मग बरेच आपण वासुकी समुद्र मंथनाच्या वेळेला. तर हे जे सगळे नाग साप आहेत हे सगळे कद्रूची मुलं आहेत. कोणापासून झाले उत्पन्न? कश्यप मुनी आणि कद्रूपासून. आलं लक्षात? मग दुसरी बायको काय ना? विनीता. तर विनीताला पण मूल पाहिजे. ही मोठी घटना आहे. पहिले तिने 500 वर्ष तपस्या केली. मग त्यावेळेला तिला ते अंड्यातून जन्म झाला. तर अरुण म्हणजे सूर्यदेवाचे जे रथ आहे, तर त्याचे रथ ओढणारे जे घोडे आहेत ते एक देवता आहे रथ. ते अरुण सूर्य आल्यानंतर सूर्य डायरेक्ट प्रकाश येत नाही. पहिल्यांदा लाली माहिती आहे सूर्याची, तांबडं फुटलंय म्हणतो नाही आपण. तर ते जे आहे ते अरुण देवता आहे. तर ते तांबडं फुटणं अरुण देवता. तर ते अरुण देवता जे आहे तिचा जन्म झाला. त्यानंतर परत 500 वर्ष तपस्या केली आणि तिला विनीताला गरुडाचा जन्म झाला. या गरुडाचा जन्म मोठी कथा आहे. तर गरुड जेव्हा जन्माला आला, छान कथा आहे ऐका सगळे. ऐका आपण कथेमध्ये आहे का जे जे कथेमध्ये ऐकते मी हरी बोलवून ज्यांना ज्यांना वाटतं की लगेच संपायला पाहिजे त्यांनी हरी बोल म्हणा. गरुड जे आहे, गरुडाचा जन्म झालेला आहे. गरुडाचा जन्म झाल्यानंतर दोघी सवती झाल्या का नाही? विनीता आणि कद्रू. मग कद्रू जी होती सापाची आई, तर तिने काय केलं, एक दिवशी दोघीमध्ये स्पर्धा लागली आणि दोघी सवतीने काय केलं, ती म्हटली सूर्याच्या घोड्याचा रंग कसा आहे सांग. बायका बायका मध्ये सांगते सगळे असं, सूर्याच्या घोड्याचा रंग कसा आहे. जर तू रंग बरोबर सांगितला तर म्हटले मी तुझी दाशी होणार. आणि जर तुझा रंग सांगायचो तर तू माझी दाशी व्हायचं आयुष्यभरासाठी. तर असं ती स्पर्धा लागली. मग ठरलं, हिने बघितलं, हिने सांगितलं विनीताने, गरुडाच्या आईने सांगितलं की सूर्याच्या घोड्याचा रंग पांढरा आहे म्हणले. असं आहे म्हणल्यानंतर बरोबर ओळखलं तिने, पांढराच रंग आहे घोड्याचा, सूर्याच्या घोड्याचा रंग पांढरा. मग जेव्हा दाशी झाली ताई म्हणजे बन माझी दाशी म्हटली, रंग चुकला नाही सांगायला तुझा, ती म्हणले पांढरा रंग आहे म्हणले बरोबर सांगितला. ती म्हणले नीट बघ म्हणले अजून एकदा. तिने अजून एकदा बघितलं तर घोडा पुढे पांढरा होता, मग काळा होता, शेपटी काळी घोड्याची. ती म्हणले मगाशी पांढरी शेपटी की आता काळी कशी घेते. कारण कद्रूनी आपली जी मुलं होती सगळे साप त्या सगळ्यांना सांगितलं जावा आणि त्या घोड्याच्या शेपटीला लपेटा म्हणले. ते काळे काळे सगळे साप गेले आणि त्या घोड्याच्या शेपटीला लपेटले. शेपटी काळी दिसायला लागली खाली. ती म्हणली शेपटी काळी आहे बरोबर आहे म्हणजे. अशा प्रकारे त्याला दासी बनवलं गरुडाच्या आईला, सापाच्या आईने. तर अशा प्रकारे ती दासी झाली. आणि मग गरुडजींना नेहमी वाईट वाटायचं की आमची आईची दासी आहे, आमची आई दासी आहे. ती म्हणली काहीतरी करा साप. त्याचे चुलत भाऊच म्हणत गेला सगळे साप आणि गरुड सावत्र भाऊ. तर ते म्हणले एक गोष्टीवरती म्हणले हे दास्यत्व खतम होऊ शकते म्हणले. म्हणजे काय?
म्हणले स्वर्गात न देवतांच्या अमृताचा कलश घेऊन यायचा म्हटले, आम्हाला द्यायचं म्हटले, मग तुझ्या आईला सोडतो म्हटले, साप म्हटले. साप असं म्हटल्यानंतर म्हणजे गेले, त्याने विचारलं कसं काय करायचं, ते म्हणले इंद्र आहे म्हटले, ते कुठून जाऊन तुला आणावं लागलं, इंद्र काही देणार नाही म्हणले अमृत. मग गरुडजी गेले स्वर्गामध्ये, युद्ध केलं गरुडजींनी, इंद्राला सुद्धा हरवलं. मोठी कथा आहे मी सांगत नाही. तर त्या ठिकाणी गरुडजींनी अमृताचा कलश घेऊन खाली आले, आणि तुम्हाला माहिती आहे ज्या ठिकाणी हे चार थेंब पडले त्या ठिकाणी कुंभमेळा भरतो, प्रयाग, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक. तर तिथं अमृताचे थेंब पडले, ते कलश घेऊन येतात. इंद्र माग लागला होता तर गरुडीने घेऊन आलं अमृताचा कलश. आणि इंद्र माग लागला तर इंद्राने सांगितलं, म्हणले मी म्हणले अमृताचा कलश तुम्हाला युद्धात हरवलेला आहेस म्हटले, पण न्यायचा आणि त्यांना द्यायचा म्हणले कलश, आणि लगेच पिऊ नका म्हणून सांगायचं, दुसऱ्या दिवशी सकाळी प्या म्हणून सांगायचं म्हणजे सापांना. तर ठीक आहे म्हणलं, तेवढं सांगू शकतो म्हणले मी, तेवढ्यात मी घेऊन येतो म्हणले रिटर्न कलश म्हणले. तर अशा प्रकारे ते अमृताचा कलश घेऊन आले, त्यांनी तो अमृताचा कलश सापांना दिला, आणि त्यांच्या आईला माघारी घेतलं, गरुडाने आपल्या आईला माघारी घेतलं. आणि त्या ठिकाणी गरुडजी आपल्या आईसाठी एवढं प्रेम गरुडजींचं, आणि आईला मुक्त केलं त्यांनी त्या दाश्यपातून. आणि इंद्र आला नंतर मोठी गोष्ट, मग इंद्र आला, इंद्राने तो कलश पळवून नेला अमृताचा, सापांना काहीच नाही. आणि असा एक आशीर्वाद दिला इंद्राने की म्हटले आजपासून तुझं खाद्य साप असेल म्हणे, म्हणून गरुड साप खातात. आणि त्या ठिकाणी त्या इंद्राने असा आशीर्वाद दिला, भगवान विष्णू त्या ठिकाणी फार प्रसन्न झाले आईचं, आईसाठी एवढं, ते आईला मुक्त करण्यासाठी एवढं कष्ट घेतलं, स्वर्गात जाऊन युद्ध करून अमृत आणलं, म्हणून भगवान विष्णूने त्यांचं वाहन म्हणून स्वीकार केला. आणि म्हणून त्या दिवशीपासून भगवंताचं वाहन, विष्णूंचं वाहन गरुडजी आहेत. आणि गरुडजींच्या जे पंख आहेत, ते गरुडजींचे पंख नेहमी काय वाहनस्थ हालत नाहीत, ते हल्ल्याबरोबर त्यातून वेद प्रकट होतात. म्हणजे चार वेद आहेत, वेद म्हणजे भगवंतांचं गुणगान. घंटी घंटी घंटीवरती कोण असते, गरुडजी, गरुडजी असते. घंटी वाजवला तोच अर्थ आहे, घंटी वाजवली म्हणजे गरुडजी बोलतात, ते वेदवाणी असते, म्हणजेच भगवंताचं गुणगान करतात गरुडजी नेहमी. अशा प्रकारे या गरुडजींनी प्रश्न विचारला भगवान विष्णूंना, म्हटले की या जगाचं अंतिम सत्य काय आहे मला एकदा सांगा, मनुष्य जन्म कसा होतो आणि मनुष्य मरतो कसा, मेल्यानंतर जातो कुठे, मग त्याचे काय शिक्षा होते, नरक असतो का, मुलाची काय कर्तव्य आहेत, मनुष्याने जीवनात कसं वागलं पाहिजे, हे सगळं भगवान विष्णूने गरुडाला सांगितलं. आणि ते म्हणजे गरुड पुराण आहे, म्हणून हे सगळ्यात श्रेष्ठ पुराण मानलेलं आहे गरुड पुराण. म्हणून लोक म्हणतात की गरुड पुराण कधी मेल्यावर गरुड पुराण लावावं लागतंय, आणि आधी आधी पत्त्याचा डाव खेळायचं नाही की नाही, काय कर आधी काय करायचं. अहो गरुड पुराण असं सत्संगामध्ये चर्चा करण्यासाठी आहे, गरुड पुराण हे वाचण्यासाठी आहे, त्याच्याप्रमाणे आयुष्याचं कल्याण करून घेण्यासाठी आहे. हे गरुड पुराण म्हणतात की मेल्यावर लावा, ते बी काही चांगलं मेल्यावर तरी लावतात कमीत कमी, कारण त्यामध्ये इतकं भयानक वर्णन आहे गरुड पुराणामध्ये, वाचलं तरी अंगावर काटा येते की असं केल्यानंतर असं होतंय, असं केल्यानंतर असं होतंय, अशा प्रकारची नदी आहे वैतरणी नदी आहे, असं पाप केलं की जे यमपुरीमध्ये एक नदी आहे वैतरणी नावाची, जे लोक वैतरणी याचा एक अर्थ सांगितलं वितरण, जे लोक वितरण करतात दानधर्म करतात तेच ते नदी पार करू शकतात. जे वस्त्रदान करतायत, अन्नदान करतायत, भूमिदान करतायत, मंदिरासाठी दान करतायत, जे काही दान करतायत, गोदान करतायत, सुवर्णदान करतायत, तेच केवळ या नदीला पार करून जाऊ शकतात वैतरणी नावाची. म्हणून दान धर्म करणं हे महाराजासाठी नाहीये, हे संस्थेसाठी नाहीये, प्रत्येक गृहस्थाचं कर्तव्य आहे की त्यांनी दान धर्म हा केलाच पाहिजे, साधूला भोजन दिलंच पाहिजे, गोदान केलंच पाहिजे, हे पितृपक्षामध्ये अन्नदान केलंच पाहिजे. हे दान धर्म आता आपण एक गोकुळाष्टमी रामनवमीला घरोघरी जाऊन म्हणतो, एक रुपया तरी द्यावो, कारण त्या रुपयामध्ये तुमचा उद्धार, तुमच्या गृहस्थ जीवनाचा उद्धार आहे. जर दान नाही केलं त्या नदीनं पलीकडे जाऊ शकत नाही आपण. ती वैतरणी नदी आहे आणि अशी भयानक नदी आहे की त्या नदीमध्ये पाणी नाही, काय माहिती का, पू आहे, पू, रक्त, हाड, ते पू प्यायला लागते, जखम झाल्या पू होतो की नाही, एक उदाहरण दिलं त्यांनी मचमच करायला लागला तुम्ही.
पूर्ण दरड पडून वाचल्यानंतर काय होईल, उलटीच होईल तुमची. ते पू प्यायला लागतो, पू. दान धर्म हा केलाच पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अन्नदान हे केलंच पाहिजे. आणि त्यामुळे दान करताना कधी मागं बघायचं नाही. कुणाची संपत्ती आहे तुमच्याकडे, कुणाची संपत्ती? आओ जी संपत्ती तुम्ही तुमच्या मुलाबाळासाठी एकत्र करून ठेवले ती तुमच्या कामासाठी ते वापरणार आहेत का? काय गॅरंटी आहे ते गयाला जातील, अन्नदान करतील, तुमच्या नावाने ट्रस्ट खोलतील, काय गॅरंटी आहे का? मग कशासाठी संपत्ती तुम्ही मागे ठेवली? ती संपत्ती तुम्ही भगवंताच्या सेवेत जिवंत आहे तोपर्यंत लावा. तुमचं या जीवनात कल्याण या सुखी राहा आणि पुढच्या जीवनाचा सुद्धा मार्ग मोकळा होईल. एवढं काठोडं बांधून ठेवलं इथं, आणि जेवढे लोक तुम्ही काठोडं बांधून मुलासाठी मागे ठेवणार तेवढी नरकाची द्वार उघडी होणार तुमच्यासाठी, कारण त्याचा वापर नीट होणारच नाही. जर मुलं भगवत भक्त असतील तर मग काही बोलायची गरज नाही, ते जर हरिभक्त असतील तर मग ते उद्धार होऊ शकते तुमचा. भरपूर कमवून ठेवा मार्ग जर मुलं हरिभक्त असतील तर, कारण ते त्याचा वापर चांगला करतील. म्हणून ते फार महत्वाचं सायन्स आहे आणि याची अनेक उदाहरणं आहेत. तसं आता वेळ तर झालेला आहे, म्हणून श्रद्धापूर्वक आपण श्राद्ध केलं पाहिजे आणि गरुड पुराण पण वाचू शकताय. जर आपली इच्छा असेल तर पुढच्या वेळेला सुद्धा आपण गरुड पुराणावरती चर्चा करूया. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे.